महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या योजनेनुसार पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असून येत्या 3 दिवसात याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. महाराष्ट्र शासनानं लॉकडाऊन लागू करताना गरिबांसाठी मोफत 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 2-3 दिवसात रेशन दुकानात पिवळ्या आणि केशरी रेशनिंग कार्ड धारकांना मोफत धान्य देण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. रेशन दुकानदारांनी धान्य न दिल्यास आपल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही आमदार प्रणिती शिंदे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना केलं. ह्या वेळेस आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी ह्यांनी लॉकडाऊन होयच्या आधीच गोरगरिबांसाठी काही योजना त्या ठिकाणी जाहीर केल्या. तर मी सगळ्यांना विनंती करते की ह्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा. माझ्या ऑफिसच्या माध्यमातून पण तुम्हाला त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी काही मदत पाहिजे तर मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत त्यांना धान्य मिळणार आहे. 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ असं मिळणार आहे. मी सगळ्या बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांना विनंती करते की रेशन दुकानामधून येणाऱ्या 2 ते 3 दिवसात हे वाटप होणार आहे. आपण जाऊन ह्याचा लाभ घ्यावा. जर कोणत्याही रेशन दुकानदारांनी अडमुठेपणा केला तर ताबडतोब माझ्या संपर्कात या किंवा तक्रार करा. राज्य सरकारनं बांधकाम कामगार आणि रिक्षा चालकांना अनुदान जाहीर केलं असून त्याच धर्तीवर विडी आणि यंत्रमाग कामगारांना 2000 रुपयांची आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही आमदार प्रणिती शिंदे यांनी केली. जसं बांधकाम कामगार आणि रिक्षा चालक असतील किंवा घरेलू कामगार त्यांच्यासाठी पण मुख्यमंत्र्यांनी निधी अनाऊन्स केली आहे की त्यांना 1000 रुपये मिळतील. तसं मी बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांसाठी मागणी केली आहे की कमीत कमी आम्हाला आमच्या बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांना 2000 रुपये तरी मिळाले पाहिजेत. हे तुमच्या मालकांकडून जसे मिळत होते आणि कापत होते तसं नाही आहे. हे शासनाचं अनुदान असणार आहे आणि बहुतेक आपल्या सगळ्यांना येणाऱ्या 2-3 दिवसात तो पण चांगला निर्णय आपल्यासाठी होईल. खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण का सोलापुरामध्ये जेवढे बीडी कामगार आहेत ते कुठेही नाही आहे आणि म्हणून बीडी कामगारांचा विचार झाला पाहिजे. एकतर महिला आहेत आणि कारखाने बंद आहेत. त्यांची जे उपजीविका आहे ती सगळी बंद झाल्याकारण बीडी कामगारांना पण 1.5 ते 2000 मिळाल्या पाहिजेत. प्लस मालकांकडून जे काही मिळत असेल ते पण त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे.